नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टिफिन भाजी डेमध्ये बनवणार आहे डाळ कांदा। अगदी सोपी रेसिपी आहे आणि जुनी रेसिपी आहे, पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे। आणि आज मी तुम्हाला कुठलाही यामध्ये मसाला न वापरता पारंपरिक पद्धतीने जशी केली जायची त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला हा डाळ कांदा करून दाखवणार आहे। पूर्वीचे लोक जेवढ्या आवडीने हा डाळ कांदा खायचे तेवढ्याच आवडीने आजसुद्धा हा डाळ कांदा खाल्ला जातो। मुलांनासुद्धा डाळ कांदा खूप आवडतो। जेव्हा जेव्हा मुलांना भाज्यांचा कंटाळा येतो तेव्हा तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी योग्य रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। डाळ कांदा करण्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। साधारण 4 ते 5 तास मी ही हरभऱ्याची डाळ छान भिजवून घेतलेली आहे। आणि इथे मी मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। मी इथे जेवढी हरभऱ्याची डाळ आहे तेवढंच इथे कांदा वापरते आहे, त्यामुळेच हा डाळ कांदा चवीला खूप मस्त लागतो। आणि इथे फोडणीसाठी तेल, जाडसर शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण कोथिंबीरीची पेस्ट, काळे तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि जिरे मोहरी। प्रथम आपण डाळ कांदा करण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया। डाळ कांदा करण्यासाठी इथे मी लोखंडी कढई वापरते आहे, कारण ही रेसिपी खूप जुनी आहे। पहिल्या बायका तव्यामध्ये डाळ कांदा करायच्या आणि चवीला खूप मस्त व्हायचा। आता आपण यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया। साधारण 3 चमचे एवढं मी तेल घातलेलं आहे, कारण डाळ कांदा आहे हा खूप कोरडा कोरडा होतो, त्यामुळे मी इथे 3 चमचे तेल वापरते। आता सुरुवातीला आपण यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया। आता आपण यामध्ये कांदा घालूया। या भाजीसाठी कांदा छान भाजून घेत आहे, तरच या भाजीला छान चव येईल। आपण हा कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजणार आहोत। काही अशा रेसिपी आहेत त्या लोखंडी कढईमध्ये केल्यानंतरच त्याची ओरिजिनल चव कळते। या अगोदर मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची सरबरीत भाजीसुद्धा लोखंडी कढईमध्ये करून दाखवलेली आहे। तीसुद्धा भाजी लोखंडी कढईमुळे खूप मस्त होते। अशा बऱ्याच रेसिपी आहेत त्या आपल्याला लोखंडी कढईमध्ये केल्यानंतरच त्याची खरी चव काय आहे ते समजते। कारण बऱ्याच वेळा तुम्ही पहा, तुमच्या घरात जर जुन्या बायका असतील तर त्या नेहमी नेहमी म्हणतात की पहिल्यासारखी भाज्यांची चव लागत नाही। त्याचं कारण म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने करता किंवा तुम्ही कुठल्या भांड्यामध्ये करता त्यावरूनसुद्धा भाज्यांची चव बदलते। तुम्ही हीच भाजी लोखंडी कढईमध्येही करून पहा आणि दुसऱ्याही भांड्यामध्ये करून पहा, चवीला खूप फरक जाणवेल तुम्हाला। आणि पहिल्या बायका मसाले वगैरे कमी घालायच्या, कमी वापरायच्या, त्यामुळे त्याला ओरिजिनल चव त्याची कळायची। आज मी तुम्हाला कुठलाही मसाला न वापरता एकदम ओरिजिनल डाळ कांदा कसा करायचा ते दाखवते आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूपच मस्त लागते। मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल, मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडेल। तुम्ही मोठ्यांच्या किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी नक्कीच करून देऊ शकता। तुम्ही पाहू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे। आता आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया। तीसुद्धा आपल्याला थोडीशी या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे। या डाळ कांद्यासाठी लसूण कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची, त्यामुळे या डाळ कांद्याला चव खूप मस्त येते। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद, कोथिंबीर आणि काळे तिखट। काळे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला,
कारण मी यामध्ये भरपूर काळे तिखट घातलेले आहे, कारण आमच्याकडे झणझणीत डाळ कांदा खूप आवडतो, त्यामुळे मी भरपूर काळे तिखट वापरते आहे। तुमच्याकडे आवडीनुसार तुम्ही यामध्ये काळे तिखट घालू शकता। आता आपण यामध्ये डाळ घालूया। कमीत कमी 4 ते 5 तास ही छान डाळ भिजवून घ्या, कारण आपण यामध्ये पाणी न घालता हा डाळ कांदा करत आहे। या फोडणीमध्ये ही डाळ छान मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे ही डाळ छान वाफेवरती शिजवून घेऊया। मस्त तुम्ही पाहू शकता डाळ कांदा एकदम मस्त शिजलेला आहे। जेव्हा आपण याच्यावरती झाकण ठेवतो तेव्हा मधूनच एकदा हा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही, कारण आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही त्यामुळे चिकटण्याची शक्यता असते, तेव्हा मधून मधून हा हलवून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया। साधारण 2 चमचे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, हे छान मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि टिफिनमध्ये हा डाळ कांदा काढून घेऊया। एकदम झणझणीत आणि चविष्ट डाळ कांदा तयार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूपच मस्त लागते। तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।